द केरळ स्टोरी या चित्रपटावरून सध्या देशात जोरदार राजकारण सुरू झालंय. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये या सिनेमावर बंदी घातली आहे, तर दुसरीकडे मध्य प्रदेश पाठोपाठ उत्तर प्रदेशमध्येही हा चित्रपट करमुक्त करण्यात आला. पण सरकार एखादा चित्रपट करमुक्त म्हणजे टॅक्स फ्री का करतात? त्यासाठी नेमका क्रायटेरिया काय असतो आणि त्याचा चित्रपट हिट आणि फ्लॉप होण्यावर कितपत परिणाम होतो तेच पाहूया आजच्या साध सोप मध्ये. नमस्कार, मी शुभम आणि तुम्ही पाहत आहे टीओडी मराठी प्रस्तुत साध सोप. केरळातील हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचं धर्मांतर करून त्यांना अफगाणिस्तान आणि सिरियामध्ये आयसिस मध्ये दाखल करण्यासाठी एक मोठं नेटवर्क काम करत आहे. एकट्या केरळमधील तब्बल 32,000 महिलांची तस्करी करून दहशतवादी संघटनांना विकण्यात आलंय. केरळला इस्लामिक स्टेट बनवण्यासाठी एक मोठं ऑपरेशन काम करत आहे. होय, आम्ही बोलतोय द केरळ स्टोरी या चित्रपटाविषयी. चित्रपट हिट होतोय पण दुसरीकडे चित्रपटात मांडण्यात आलेली आकडेवारी खोटी असून केरळला मुद्दामून बदनाम करण्यासाठी हा सगळा खटाटोप केला जात असल्याचं काही जण म्हणत आहे. भाजपचे अनेक पदाधिकारी आणि नेत्यांकडून या चित्रपटाचे तिकीट्स मोफत वाटले जात आहेत, तर यूपी आणि मध्य प्रदेशमध्येही चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आलाय. याआधी आपण अनेकदा सरकारनं चित्रपट टॅक्स फ्री केला असं ऐकलं असेल, पण चित्रपट टॅक्स फ्री करणं म्हणजे नक्की काय असतं? जर भारतातील कोणत्याही राज्यात एखादी फिल्म टॅक्स फ्री झाली तर याचा अर्थ ते राज्य चित्रपटाच्या तिकिटावरील मनोरंजन म्हणजे एंटरटेनमेंट टॅक्स माफ करतात. विविध राज्य वेगवेगळ्या दरानं मनोरंजन कर आकारत असतात, तर चित्रपट करमुक्त करायचा की नाही हा त्या त्या राज्याचा स्वतंत्र निर्णय असतो. मनोरंजन कर उपकर किंवा सेवा कराप्रमाणे असतो. एखादा चित्रपट करमुक्त झाल्यानंतर हाच कर सरकारकडून माफ केला जातो. सामान्यपणे चित्रपट प्रदर्शित करणारे चित्रपटगृहाचे मालक आणि निर्माते हा कर प्रेक्षकांकडून तिकिटांच्या दरांमध्ये समाविष्ट करून गोळा करतात आणि तो सरकारला देतात. राज्य सरकारचं हे पाऊल चित्रपटाच्या समर्थनार्थ आहे असं मानलं जातं. एखाद्या चित्रपटाला करमुक्त केल्यानं चित्रपट निर्मात्यांना दिलासा मिळतोच, तर दुसरीकडं प्रेक्षकांसाठी तिकीट स्वस्त झाल्यानं चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येतही वाढ होते. यापूर्वी चित्रपटाच्या तिकिटांवर 28% GST आकारला जायचा, नंतर 100 रुपयांच्या कमी किमतीच्या तिकिटांवर 12% आणि 100 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या तिकिटांवर 18% GST दर लागू झाला. हा कर केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये समान प्रमाणात विभागला जातो. जर एखादा राज्य चित्रपट करमुक्त करतो तर फक्त SGST म्हणजेच राज्याचा GST माफ केला जातो, मात्र केंद्र सरकारचा कर हा कायम राहतो. पण नेमक्या कोणत्या चित्रपटाला टॅक्स फ्री करायचा यासाठी कोणता नियम वगैरे अद्याप तरी अस्तित्वात नाहीये. चित्रपटाच्या विषयावर किंवा थीमवर अवलंबून अधिकाधिक लोकांनी चित्रपट पाहावा यासाठी त्यावरील करात सूट दिली जाते आणि चित्रपट टॅक्स फ्री केला जातो. याआधी 2016 दंगल आणि निरजा या दोन चित्रपटांना अनेक राज्यांनी टॅक्स फ्री केलं होतं. टॉयलेट एक प्रेमकथा, छपाक, मेरी कोम, तारे जमीन पर, मर्दानी आणि नील बट्टे सन्नाटा यांसारख्या अनेक चित्रपटांना टॅक्स फ्री करण्यात आलं होतं. या सगळ्या चित्रपटांचा जॉनर पाहता या चित्रपटातून सामाजिक संदेश जात असल्यानं सरकारनं उचललेल्या या पावलांचं समर्थन झालं. मात्र अलीकडेच प्रदर्शित झालेल्या द काश्मीर फाईल्स आणि नुकत्याच रिलीज झालेल्या केरळ स्टोरी या चित्रपटातून भाजप धार्मिक द्वेष पसरवण्याचं काम करतोय असं विरोधकांचं म्हणणं आहे. त्यामुळे भाजपची सरकार असलेल्या राज्यात चित्रपट एकामागून एक टॅक्स फ्री होत असताना दुसरीकडे पश्चिम बंगाल सारख्या राज्यात चित्रपट बॅन करण्यात आलाय. बाकी चित्रपटाविषयी तुमचं काय मत आहे? हा चित्रपट इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही टॅक्स फ्री झाला पाहिजे का? याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचंही काय मत असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टीओडी मराठी या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.